फुरसुंगी भागातील भेकरायनगर येथील विठ्ठल पेट्रोल पंपालगत असलेल्या ओढ्यात सांडपाणी व मैला पाणी सोडले जात असल्यामुळे या भागातील विहिरी दूषित झाल्या आहे। मैला पाण्याच्या दुर्गंधीमुळे येथील सोसायटीतील नागरिक त्रस्त झाले आहे। तसेच पावसाळ्यात या वाहिन्या तुंबल्यामुळे सांडपाणी चेंबरमधून बाहेर येत असते। ओढ्यात झाडे झुडपे गवत वाढल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे। तसेच अनेक वेळा येथील सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी हा ओढा साफ करण्याची मागणी केली असताना नगरसेवक गणेश ढोरे यांनी पाठपुराव करून हा ओढा साफ करण्यासाठी पुढाकार घेतला आहे। नमस्कार, फुरसुंगी बेकरायनगर परिसरामध्ये पावसाळ्यापूर्वीचे अतिशय महत्त्वाचं काम म्हणजे नाले साफसफाई। पुणे शहरात आपण बघत आहोत की नाले साफसफाई न झाल्यामुळे आंबीवाडा असेल, आंबेगाव परिसरातील अनेक ठिकाणी किंवा पुणे शहरात मोठमोठ्या प्रमाणात शहरात पाणी जाऊन अनेक नागरिक वसाहतींचं नुकसान झालं। तसेच आपल्या फुरसुंगी बेकरायनगर परिसरामध्येही हे नाले साफसफाई न झाल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून बेकरायनगर परिसरातील वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जाऊन तिथे नागरिकांचे नुकसान होत होते। तसेच आपला नॅशनल हायवे पालखी महामार्ग ह्या मार्गावरूनही 2.5 ते 3 फुटाचं पुराचं पाणी जात होतं। पावसाळ्याच्या 4 महिन्यामध्ये त्या हायवेवरचे जे प्रवासी होते ते जीव मुठीत घेऊन प्रवास करत होते। अनेक वेळा संध्याकाळचा पाऊस झाल्यानंतर येथील वाहतूक ठप्प होत होती, कारण पुराच्या पाण्याचा अंदाज येत नसल्यामुळे वाहतूक जागेवरती ठप्प व्हायची। काही टू व्हीलरवाले रिस्क घेऊन प्रवास करत होते। अनेक वेळा असा प्रसंग तिथं घडला की जीवित हानी होता होतो असेल। तसाच प्रसंग फुरसुंग गावातील नाले साफसफाई न झाल्यामुळे तिथील शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणात होत होते। गेले 12 ते 13 वर्षापासून ही नाले साफसफाई झाली नव्हती। मी सातत्याने पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून ही नाले साफसफाई करावी ह्या अशा सूचना केल्या। या सूचनेनुसार गेले 2 दिवसापूर्वी नाले साफसफाईचं काम चालू झालेलं आहे। हे काम 7 ते 8 दिवसात पूर्ण होईल। ही नाले साफसफाई बऱ्याच वर्षातून झाल्यामुळं येथील नागरिकांना नक्कीच दिलासा मिळेल। तसेच इतर ठिकाणी आपल्या परिसरात बेकरायनगर परिसर असेल, गांगानगर असेल, दमवाडी पापरी वस्ती असेल, तुकाईदर्शन असेल किंवा फुरसुंगी गावापर्यंत गावभाग असेल अशी काही ठिकाणं असतील की जास्तीचा पाऊस झाल्यानंतर नागरिकांच्या घरामध्ये पाणी जात असेल किंवा रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचत असेल, तरी नागरिकांनी अशी ठिकाणं वेळेत सुचवावीत। त्या ठिकाणी आपण वेळेत दखल घेऊन त्या ठिकाणची कामं मार्गी लावू।